बघितलीत का मित्रांनो ही छोटीशी या मुलींनी सादर केलेली नाटिका. या मुलींनी सहज चर्चेतून इनामदार या शब्दाला इनाम या शब्दाला दार शब्द लागून कसा पद्धतीने त्याचं रूप बनलेलं आहे. मग इनामदार आहे, वतनदार आहे, जबाबदार आहे, हे शब्द कसे बनत गेले आणि मग या शब्दांपासून त्या मुलींची उत्सुकता वाढत गेली. मित्रांनो व्युत्पत्ती कोशाच्या माध्यमातून बघत असताना संस्कृत, प्राकृत आणि मराठी असा जो तीन टप्प्यावरती मराठीच्या आजच्या मराठीचा जो विकासाचा मार्ग झालेला आहे त्यातून आपल्या मराठी भाषेमध्ये कन्नड असतील, तेलुगू असतील, इंग्रजी असतील, फारसी असतील, अरबी असतील, या वेगवेगळ्या भाषांमधून यामध्ये शब्दांची सळमिसळ झाली. शब्दांची सळमिसळ कशी होते तर दोन वेगवेगळे भिन्न समाजातील धर्मातील लोक एकत्र आल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून, त्यांच्या आचरणातून आणि एकमेकाच्या संपर्कातून या शब्दांची देवाणघेवाण होते. मग त्यामुळे विपरीत होतं असं नाहीये मित्रांनो, तर त्यामुळे उलट भाषा फुलत जाते, भाषा विकसित होत जाते. हा जो भाषा संकर होतो हा भाषा संकर खऱ्या अर्थानं भाषेला पोषकही असतो. पण केव्हा केव्हा असं वाटतं आपल्या मराठीची जी शुद्धता आहे ती शुद्धता टिकवून ठेवण्यासाठी परकीय भाषेतून आलेले शब्दांना आपले प्रमाण शब्द कोणते आहेत हे समजून घेताना आनंदही मिळणारा असतो. आणि म्हणूनच व्युत्पत्ती कोशाचा हा महत्वाचा भाग आपण अभ्यासत आहोत. याच्यामध्ये वी दा सावरकर यांनी 1938 ला भरलेल्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून कोश निर्मितीचं कार्य हे हाती घेतलं गेलं आणि त्यातून हे व्युत्पत्ती कोश तयार झालेले आहे. एकदा हे व्युत्पत्ती कोश आपल्या ग्रंथालयात जाऊन बघा आणि मग त्याचा आनंद काय मिळतो याचाही अनुभव घ्या.